Hello all, welcome to the DKD Jashwantrao Chavan Polytechnic Inchalgarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. In that, we have started the chapter number 1, that is Work Study. This is lecture number 4 of this chapter. Course Outcome. After completing this chapter, the student will able to apply the work study techniques to optimize manufacturing processes. The contents of this lecture is the process chart and its subtype, like outline process chart and flow process charts, in that man type flow process chart, material type flow process chart, equipment type flow process chart. Outline process chart. In this chart, only the key operations and inspection is recorded without going all activities like delays, movements and storage, such as chart. Such chart is known as outline process chart. Means outline process chart kashala manna ki ja chart madhe fakta inspection and operation hech activity indicate kelele janar ahe kiwa tyat symbol cha use karun to chart kadla janar ahe. Tyamadhe movement vaparla janar nahi kiwa storage vaparla janar nahi kiwa delay vaparla janar nahi. Fakta to chart kutlya symbol cha madhine kadla jail ki operation and inspection. Tya chart la kay mhanar outline process. Outline, this is the example of outline process chart. आता ह्या चार्ट मध्ये transportation, delay किंवा storage हे सिंबल न वापरता फक्त काय केलेले सर्कल आणि स्क्वेअर, म्हणजे सर्कल मीन्स काय ऑपरेशन आणि स्क्वेअर मीन्स काय इन्स्पेक्शन, हे सिंबल वापरून काय केलेला हा प्रोसेस चार्ट काढलेला आहे. आता हे ऑपरेशन कुठला आहे, मॅन्युफॅक्चर ऑफ इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक मोटर मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, ठीक आहे. आता यामध्ये कवर्स, म्हणजे जे मोटर वरती जो कवर असतो ते कवर तयार करण्यासाठी हे ऑपरेशन, म्हणजे हे ऍक्टिव्हिटी केलेले आहेत. टर्निंग, टर्निंग इन्स्पेक्शन, ड्रिल इन्स्पेक्शन, ठीक आहे. रोटर, जो इलेक्ट्रिक मोटर मध्ये जो रोटर असतो, रोटर तयार करण्यासाठी काय केलेलं आहे, हे ऍक्टिव्हिटीज केलेले आहेत. ऑपरेशन, इन्स्पेक्शन, असेंबल, फॅन, बॅलन्स, इन्स्पेक्शन. यामध्ये ट्रान्सपोर्टेशन किंवा डिले किंवा ट्रान्सपोर्टेशन डिले किंवा स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन डिले किंवा स्टोरेज ह्या प्रकारचे कुठल्याच सिम्बॉल न वापरता फक्त दोन सिम्बॉल्स वापरले आहेत, एकतर ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन. त्या प्रोसेस चार्टला काय म्हणणार, आउटलाईन प्रोसेस चार्ट. नेक्स्ट इज फ्लो प्रोसेस चार्ट. अ फ्लो प्रोसेस चार्ट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सिक्वेन्सेस ऑफ ऑल ऍक्टिव्हिटीज लाईक ऑपरेशन, इन्स्पेक्शन, ट्रान्सपोर्ट, डिले अँड स्टोरेज टेकिंग प्लेस इन अ प्रोसेस. आता फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय आहे की सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण इंडिकेट करणार आहे किंवा सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण रेकॉर्ड करणार आहे. मग फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय करणार आहे, ऑपरेशन असेल, इन्स्पेक्शन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, डिले आणि असेल किंवा स्टोरेज असेल, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण फ्लो प्रोसेस चार्टच्या मदतीने काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. मग आता दोन्ही मध्ये आउटलाईन प्रोसेस चार्ट आणि फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये डिफरन्स काय आहे की आउटलाईन प्रोसेस चार्ट मध्ये फक्त काय आपण करणार आहे की ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन फक्त हेच ऍक्टिव्हिटी काय करणार आहे, आपण रेकॉर्ड करणार आहे. पण फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय करणार आहे की सगळ्या ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ऑपरेशन, इन्स्पेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, डिले अँड स्टोरेज, हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय करणार आहे, फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये आपण रेकॉर्ड करणार आहे. देर आर मेनली थ्री टाइप्स ऑफ फ्लो प्रोसेस चार्ट. फर्स्ट मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट, मटेरियल टाइप फ्लो प्रोसेस चार्ट अँड इक्विपमेंट टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. देन फर्स्ट इज मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. दिस फ्लो प्रोसेस चार्ट रेकॉर्ड्स द व्हॉट द वर्कर डज. आता मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय करणार आहे, जो वर्कर ऍक्टिव्हिटी करणार आहे फक्त तेवढंच रेकॉर्ड करणार आहे. मटेरियल टाइप फ्लो प्रोसेस चार्ट, दिस फ्लो प्रोसेस चार्ट रेकॉर्ड हाऊ द मटेरियल इज हँडल्ड ऑर ट्रीटेड. मीन्स मटेरियल टाइप मध्ये काय करणार आहे की जे मटेरियल किंवा जॉबचं जे मुवमेंट आहे किंवा जॉब काय ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतं फक्त तेवढंच रेकॉर्ड करणार आहे बाय युझिंग मटेरियल टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. आता इक्विपमेंट टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. आता इक्विपमेंट टाइप फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय करणार आहे की दिस फ्लो प्रोसेस चार्ट रेकॉर्ड हाऊ द इक्विपमेंट ऑर मशीन यूज, म्हणजे मशीनचं यूज कसं आहे तेवढेच किंवा मशीन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज तेवढंच काय करणार, रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे मॅन टाइप मध्ये फक्त जो ह्युमन आहे किंवा वर्कर आहे त्या वर्कर रिलेटेड जे ऍक्टिव्हिटीज तो करणार आहे फक्त तेवढंच रेकॉर्ड करणार आहे. मटेरियल टाइप फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय करणार आहे, मटेरियल किंवा जॉब जे ऍक्टिव्हिटीज करणार आहे तेवढंच ऍक्टिव्हिटी आपण काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. आणि इक्विपमेंट टाइप फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये जे मशीनिंग
मशीन किंवा इक्विपमेंट जे ऍक्टिव्हिटी करणार आहे तेवढंच आपण काय करणार आहे फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये रेकॉर्ड करणार आहे. दीज आर द थ्री टाइप्स ऑफ फ्लो प्रोसेस चार्ट. एक्झाम्पल ऑफ फ्लो प्रोसेस चार्ट, आता लेफ्टला जे दाखवतंय ते काय ते काय दाखवतंय की मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट, आणि राईटला जे दाखवतं ते काय आहे की मटेरियल टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. आता लेफ्टला काय दाखवलेलं आहे मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट, त्यामध्ये काय काय आहे ऍक्टिव्हिटी काय आहे की एक स्टुडंट आहे आणि तो स्टुडंट काय करतोय वर्कशॉप मध्ये व्हर्नियरनं किंवा डायमीटर चेक करतोय. म्हणजे मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये काय दाखवले एक ऍक्टिव्हिटी काय आहे की स्टुडंट आहे, स्टुडंट काय करतोय की व्हर्नियर कॅलिपरनं एक डायमीटर एका जॉबचं डायमीटर चेक करतो. मग आता ते ऍक्टिव्हिटी कशी रेकॉर्ड केले की स्टुडंट काय करणार आहे ते तो जॉब घेणार आहे किंवा त्याला काय म्हणले गुड्स टू गुड्स रिसिव्ड लोकेट द कंपोनंट. मग तो काय करणार आहे व्ही व्ही ब्लॉक वरती काय करणार आहे तो जो प्रोडक्ट आहे किंवा गुड आहे तो काय करणार आहे तो व्ही ब्लॉक वरती लोकेट करणार आहे. क्लॅम्प द कंपोनंट ऑफ द जॉब म्हणजे काय करणार आहे तो त्या व्ही ब्लॉक वरती तो जॉब जो आहे जो चेक करायचा आहे ज्याचा डायमीटर चेक करायचा आहे ते काय करणार आहे क्लॅम्प करणार आहे. सेट द कंपोनंट. नेक्स्ट व्हिज्युअली इन्स्पेक्ट द कंपोनंट, व्हिज्युअली इन्स्पेक्शन करणार आहे सिम्बॉलनं दाखवलेलं आहे इन्स्पेक्शनचं. त्यानंतर मेजर द डायमीटर, डायमीटर मेजर करणार आहे ऑपरेशन दाखवलंय आणि अनक्लॅम्प आणि तो जॉब कुठं जाणार आहे परत स्टोअरला जाणार आहे. म्हणजे फक्त काय केले त्या स्टुडंटची ऍक्टिव्हिटीज फक्त रेकॉर्ड केलेली आहे. फर्स्ट काय करणार तो कोणतं जाणार ते गुड कलेक्ट करणार किंवा तो डायमीटर ज्या प्रोडक्ट चेक करायचा आहे तो काय करणार फक्त तो कलेक्ट करणार. नेक्स्ट लोकेट द कंपोनंट ते कुठे चेक करणार ते कलेक्ट करणार. क्लॅम्प द कंपोनंट ऑफ द जॉब तो काय करणार व्ही ब्लॉक वरती तो क्लॅम्प करणार आहे तो जॉब आणि त्या जॉबचं काय करणार आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन करणार आहे. त्यानंतर जर डायमीटर चेक करणार आहे त्यानंतर अनक्लॅम्प करणार आहे आणि तो कुठं स्टोअरला परत सबमिट करणार आहे. फक्त त्या स्टुडंटची ऍक्टिव्हिटीज काय केलेले रेकॉर्ड केलेली आहे. आता राईटला जे आहे राईटला जे प्रोसेस चार्ट किंवा फ्लो प्रोसेस चार्ट इंडिकेट केलेलं आहे ते कशाचं आहे मटेरियलचं फ्लो प्रोसेस चार्ट रेकॉर्डिंग केलेलं आहे. आता यामध्ये काय केलेलं आहे फर्स्ट आहे वेटिंग फॉर ऑपरेशन. आता राईटला जे दाखवलेलं आहे ते कशाचं आहे फ्लो प्रोसेस चार्ट मटेरियल्स. म्हणजे लेफ्टला जे काय झालं लेफ्टला काय केलं की स्टुडंटनं काय केलंय ते जॉब किंवा डायमीटर त्या प्रोडक्टचं किंवा गुडचं चेक केलेलं आहे त्याच प्रोडक्टचं काय केलेलं आहे फ्लो प्रोसेस चार्ट राईटला दिलेलं आहे. स्टुडंट जे कलेक्ट करणार आहे गुड त्या गुडचं फ्लो प्रोसेस चार्ट किंवा मटेरियलचं फ्लो प्रोसेस चार्ट कुठं दिलेलं आहे राईटला दिलेलं आहे. मग आता वेटिंग फॉर ऑपरेशन फर्स्ट काय आहे ऍक्टिव्हिटी वेटिंग फॉर ऑपरेशन. म्हणजे मटेरियल काय मटेरियल कुठं आहे स्टोअर मध्ये आहे म्हणून काय म्हणले की वेटिंग फॉर ऑपरेशन ते वेट करायला ऑपरेशनसाठी. ट्रान्सपोर्ट ऑफ द इन्स्पेक्शन डिपार्टमेंट ते मटेरियल कुठे येणार आहे इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला येणार आहे. सेट ऑन द जॉब तो व्ही ब्लॉकला मी काय केला सेट केला इन्स्पेक्शन केलं. इन्स्पेक्शन केल्यानंतर मेजर डायमेन्शन इन्स्पेक्शन मध्ये काय करणार की मेजर डायमेन्शन मेजर करणार आहे. त्यानंतर इन्स्पेक्शन सील. आता इन्स्पेक्शन सील म्हणजे काय समजा ते मटेरियलचं इन्स्पेक्शन केल्यानंतर ते मटेरियल ओके असेल तर त्यावरती ओके म्हणून मी सील मारलं आणि ते कुठे जाणार आहे स्टोअरला जाणार आहे आणि स्टोअर ठीक आहे. म्हणजे मटेरियलचं फक्त ऍक्टिव्हिटी राईटमध्ये फक्त काय केलेलं आहे की मटेरियलची ऍक्टिव्हिटी फक्त रेकॉर्ड केलेली आहे. मटेरियल आहे स्टोअर मध्ये ते वेट करते ऑपरेशनसाठी तिथनं घेतलं इन्स्पेक्शन केलं डायमेन्शन्स मेजर केले त्यानंतर इन्स्पेक्शन केल्यानंतर जर ओके असेल तर ओके म्हणून मी सील मारलं आणि ते परत कुठे झालं परत कुठे गेलं स्टोअरला गेलेलं आहे. म्हणजे लेफ्टला काय आहे फक्त जे ह्युमन ऍक्टिव्हिटी करतोय म्हणजे स्टुडंट फॉर ह्युमन मीन्स काय या केसमध्ये आपल्याला काय आहे स्टुडंट आहे. म्हणजे स्टुडंट जी ऍक्टिव्हिटी करतोय ते राईटला लेफ्टला मी रेकॉर्ड केलेले आहे आणि ती मटेरियलची जी ऍक्टिव्हिटी आहे ते कुठे केलेले आहे राईटला केलेलं आहे. म्हणजे लेफ्टला काय आहे की मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट म्हणजे जे स्टुडंट जे ऍक्टिव्हिटी करतोय त्या ऍक्टिव्हिटी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे त्याला काय म्हणणार मॅन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. आणि राईटला जे आहे ते राईटला काय केलेलं आहे जे मटेरियलचं ऍक्टिव्हिटी आहे
किंवा मटेरियल रिलेटेड जे ऍक्टिव्हिटी आहे ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, ते कुठं आहे, राईटला आहे. नेक्स्ट इज इक्विपमेंट फ्लो प्रोसेस चार्ट. आता इक्विपमेंट मीन्स काय, इक्विपमेंट मीन्स मशीन, ठीक आहे, मशीन, मशीनचं फ्लो प्रोसेस चार्ट. आता फॉर एक्झाम्पल आता काय म्हटलं की ऍक्टिव्हिटी काय आहे, परफॉर्मिंग मशीनिंग ऑपरेशन ऑन सीएनसी मशीन. सीएनसी मशीनवरती आपल्याला काय करायचं आहे, मशीनिंग करायचं आहे. मग मशीन मशीनवरती ज्या ज्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत त्या ऍक्टिव्हिटी फक्त त्यामध्ये मशीन किंवा इक्विपमेंट टाईप फ्लो प्रोसेस चार्ट मध्ये रेकॉर्ड केलेल्या आहे. फर्स्ट काय म्हटले, क्लॅम्प द जॉब ऑन द सीएनसी मशीन. मग आता हे काय केले, डिले न दाखवलेलं आहे. डिले मीन्स काय, की मशीन आता स्टॉप आहे, मशीनवरती कुठलंच ऑपरेशन होत नाहीये, फक्त काय होत आहे की क्लॅम्प होत आहे, जे रॉ मटेरियल आहे ते क्लॅम्प करतोय मी, क्लॅम्प केलं. नेक्स्ट काय केलं, क्लोज द डोर ऑफ सीएनसी मशीन. सीएनसी मशीनचं डोर काय केलं, क्लोज केलं. ह्या दोन्ही केसमध्ये डिले सिम्बॉल वापरले, डिले का, तोपर्यंत मशीन काय आहे, बंद आहे. क्लॅम्पिंग करताना पण कुठलं ऑपरेशन होत नाहीये, किंवा डोर क्लोज करताना सीएनसी मशीनचं डोर क्लोज करताना पण कुठलं ऑपरेशन होत नाही, त्यामुळे काय केलंय, डिले. त्यानंतर नेक्स्ट काय केलं, की डोर क्लोज केल्यानंतर ऑपरेशन चालू केलं, स्टार्ट द ऑपरेशन ऑफ सीएनसी मशीन. म्हणजे आता ऑपरेशन ऍक्च्युअल चालू झालेलं आहे. आता ऑपरेशन संपलं, ऑपरेशन संपल्यानंतर काय केलं, की ओपन द डोर, ओपन केलं डोर, ओपन डोर ऑफ सीएनसी मशीन, डिक्लॅम्प द जॉब फ्रॉम द सीएनसी मशीन. म्हणजे पहिले काय केलं, क्लॅम्प केलं जॉब, त्यावेळी मशीनवर मशीन कुठलंच ऑपरेशन करत नाहीये, त्यानंतर क्लॅम्प केल्यानंतर डोर क्लोज केलं, ठीक आहे, सीएनसी मशीनचं डोर क्लोज केलं, त्यावेळी पण काय होतंय की कुठलंच ऑपरेशन त्यावरती होत नाहीये. ऍक्च्युअल मी मशीन चालू केलं किंवा ऑपरेशन चालू केलं तर ते काय होणार आहे, ऑपरेशन म्हणून मी सिम्बॉल इंडिकेट करणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल ऑपरेशन ऍक्टिव्हिटी चालू झालेली आहे. त्यानंतर काय केलं, ऑपरेशन संपलं, ओपन द डोर, डोर ओपन केलं सीएनसी मशीनचं, डिक्लॅम द जॉब फ्रॉम द सीएनसी. ओके, दीज ऍक्टिव्हिटीज आर रिलेटेड ओनली टू द मशीन. दीज ऍक्टिव्हिटीज रिलेटेड ओनली टू द मशीन. ओके, दिस चार्ट इज कॉल्ड ॲज इक्विपमेंट टाइप फ्लो प्रोसेस चार्ट और मशीन टाइप फ्लो प्रोसेस चार्ट. ओके, इन दिस लेक्चर वी हैव सीन द कंटेंट्स दैट इज प्रोसेस चार्ट्स. इन दैट आउटलाइन प्रोसेस चार्ट्स, आउटलाइन मीन्स इन दिस चार्ट ओनली इंस्पेक्शन एंड ऑपरेशन सिम्बॉल्स आर यूज टू ड्रॉ द प्रोसेस चार्ट. एंड इन फ्लो प्रोसेस चार्ट, the man type flow process chart, material type flow process chart and equipment type flow process chart. Thank you all.